नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. शिवसेना फुटल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार खुलासा करतायत की मी हिंदुत्व सोडलेलं नाही आहे, आमचं हिंदुत्व पेटवणारं नाही आहे, आमचं हिंदुत्व जोडणारं आहे, मी शेंडी जानव्याचं हिंदुत्व मानत नाही, आमचं हिंदुत्व अमुक आणि आमचं हिंदुत्व तमुक. बिल्किस बानो प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे यांनी वारंवार हळहळ व्यक्त केलेली आहे आणि यानिमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दुगाणे झाडलेले आहेत. परंतु संदेशखालीमध्ये हजारो हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार होत असताना आणि हे प्रकरण मीडियामध्ये प्रचंड गाजत असताना उद्धव ठाकरे या प्रकरणाबद्दल मात्र तोंडात मळी भरल्यासारखे गप्प बसलेले आहेत. संदेशखाली प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा प्रमुख नेता शेख शाजा हा गेले 55 दिवस फरार होता. आपल्याला आठवत असेल की ईडीचे अधिकारी त्याच्यावर गेलेले आणि त्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यानंतर तब्बल 55 दिवस हा गायब आहे. पश्चिम बंगालच्या पोलिसांना दिसत नाही आहे, पश्चिम बंगालच्या पोलिसांना सापडत नाही आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये तृणमूल सरकारचे कान उपटल्यानंतर अखेर आज त्याला अटक झाली. संदेशखाली प्रकरणाचा मुख्य सूत्रधारसुद्धा शेख शाजा हाच आहे. 90च्या दशकामध्ये राजस्थानच्या अजमेरमध्ये अशा प्रकारचं भयंकर प्रकरण घडलं होतं. हे प्रकरण शाळेच्या मुलींबद्दल घडलं होतं. शाळेच्या एका मुलीला जाळ्यात उडायचं, तिचे व्हिडिओ बनवायचे, तिचे फोटो काढायचे आणि तिचं लैंगिक शोषण करायचं. त्याच्यानंतर तिच्या करवी तिच्या मैत्रिणीला जाळ्यात उडायचं. अशा प्रकारे जवळजवळ 100 मुलींना जाळ्यात ओढण्यात आलं आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. आणि या प्रकरणातील 2 मुलींनी आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण अखेर उजेडात आलं. परंतु या प्रकरणाची जेव्हा कुणकुण सुरू होती तेव्हा हे प्रकरण दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न राजस्थानच्या सरकारने केला होता. कारण या प्रकरणामध्ये अजमेर शरीफ दर्ग्याशी संबंधित काही ट्रस्टी सामील होते आणि काँग्रेसचे काही नेतेसुद्धा. हे प्रकरण सरकारने दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु आत्महत्येनंतर या प्रकरणाचा इतका गाजावाजा झाला की या प्रकरणाबद्दल चौकशी करणं भाग पडलं. अजमेर आणि संदेशखालीमध्ये जे काही घडलं त्या वासनाखंडामध्ये बरीच साम्यस्थळं आहेत. तिथेसुद्धा नेते सामील होते, इथेसुद्धा नेते सामील आहेत. तिथे हिंदू मुलींना टार्गेट करण्यात आलं होतं, इथे हिंदू महिलांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. आणि तिथेसुद्धा सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होतं आणि इथेसुद्धा सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. संदेशखालीमध्ये महिलांनी सुंदर असणं हे पाप झालं होतं. एखादी चांगली महिला दिसली तर तिला घरातून उचलायचं, तिचं लैंगिक शोषण करायचं आणि तिच्या घरच्यांना धमकावून गप्प करायचं, असे प्रकार अनेक महिने सुरू होते. आणि या प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते सामील होते आणि शेख शाजा या प्रकरणाचा सूत्रधार होता. शेख शाहजाची या भागामध्ये किती दहशत आहे याचा अनुभव ईडीच्या अधिकाऱ्याने घेतला आहे आणि त्याच्या निमित्ताने सगळ्या देशाने घेतलेला आहे. रॅशन घोटाळ्यामध्ये सामील असलेल्या या इसमावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 जानेवारी रोजी धाड टाकली आणि त्यावेळी प्रचंड मोठा जमाव याच्या घराच्या समोर एकत्र झाला. शेख शाहजा आधीच घरातून फरार झाला होता आणि या जमावाने ईडीच्या अधिकाऱ्यांना लक्ष केलं, त्यांच्यावर दगडांचा मारा केला आणि अनेकांना पकडून लाथाबुक्क्याने तुडवलं. यातल्या काही अधिकाऱ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न जमावाने केला, परंतु ईडीचे अधिकारी पळून गेले आणि त्यांनी आपला जीव बचावला. ईडीचे अधिकारी आपल्या केसाला धक्का लावू शकत नाही अशी दरपोक्ती हा शेख शाहजा करत होता आणि ही दरपोक्ती त्यांनी त्यावेळी केली जेव्हा या प्रकरणामध्ये म्हणजे रेशन घोटाळ्यामध्ये काही लोकांना अटक झाली होती आणि शेख शाहजा यालासुद्धा अटक होणार अशी चर्चा सुरू होती. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेख शाहजा याने ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं होतं. हा इसम अत्यंत बदनाम आहे, याच्यावर 42 गुन्हे दाखल आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये आणि पश्चिम बंगालच्या 24 परगणा इलाक्यामध्ये या शेख शाहजाची प्रचंड दहशत आहे. आज त्याला अटकसुद्धा याच भागातून झाली. 24 परगणा येथील मीनाखान या भागातून आज शेख शाहजा याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केलेली आहे. संदेशखालीची देशभरातल्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू होती आणि या प्रकरणामध्ये ममता सरकारवर प्रचंड दबाव होता, त्यामुळे शिबू हाजरा आणि उत्तम सरदार या 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह तब्बल 18 जणांना अटक झाली होती. परंतु पश्चिम बंगाल पोलिसांना या प्रकरणाचा सूत्रधार शेख शाहजा मात्र सापडत नव्हता. तब्बल 55 दिवस तो गायब होता, परंतु संदेशखालीतील जनतेचा मात्र संयम तुटला होता आणि हजारो महिलांनी एकत्र येऊन हातात चप्पल आणि झाडू घेऊन सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. तरीसुद्धा सरकार ढिम्म होतं, शेख शाहजाला संरक्षण देणं चालू होतं. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये ममता सरकारचे कान उपटले आणि त्याच्यानंतर अखेर शेख शाहजाला अटक करण्यात आली. जेव्हा गैरभाजप शासित राज्यांमध्ये बलात्कारासारखी घटना घडते किंवा एखादं संवेदनशील प्रकरण घडतं, त्या प्रकरणी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि सगळेच ते पक्ष ज्यांना अल्पसंख्याकांच्या मताची चिंता आहे, असे सगळेच पक्ष मुग गिळून बसलेले असतात. उद्धव ठाकरे सध्या त्याच गटामध्ये सामील असल्यामुळे उद्धव ठाकरे संदेशखालीबद्दल एक शब्दसुद्धा बोलले नाहीत.
बिल्किस बानोचं प्रकरण गुजरातमध्ये घडलेलं, तिथे भाजपचं राज्य आहे, त्याच्यामुळे बिल्किस बानो प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे सातत्याने बोलत होते. परंतु ज्या संदेशखालीमध्ये हजारावर महिलांना लक्ष करण्यात आलं, तिथे वासनाकांड घडलं, या महिलांचं शारीरिक शोषण करण्यात आलं, त्याबद्दल उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यामध्ये एक शब्दसुद्धा बोललेले नाही आहेत. बिल्किससाठी अश्रू ढाळणारे उद्धव ठाकरे संदेशखालीबद्दल बोलत नाहीत, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे बोलत नाहीत, आणि सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी घाम घालणारे विश्व प्रवक्ते संजय राऊतसुद्धा त्यांच्या सकाळच्या बडबडीमध्ये संदेशखालीच्या विषयाला स्पर्श करत नाहीत. कारण सगळा उभाटा गटच आता मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन करतो आहे आणि हिंदूंकडे साफ दुर्लक्ष करण्याचं धोरण या पक्षाने स्वीकारलेलं आहे. उद्धव ठाकरेंना जनाचीही नाही आणि मनाचीही नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्यामुळे मी हिंदुत्व सोडलं अशी स्पष्ट घोषणा ते करू शकत नाहीत. कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज जे लोकं आहेत, म्हणजे जे मूठभर लोकं आहेत, त्याच्यापैकी काही आजही शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला मानणारे लोकं आहेत. आणि मतदार तर तमाम शिवसेनाप्रमुखांच्या नावामुळेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्याच्यामुळे मी हिंदुत्व सोडलं अशी स्पष्ट बोली उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. बाळासाहेबांच्या नावाने जी मतं आपल्या पदरात पडणार आहेत ती टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हा बनावट बुरखा पांघरलेला आहे. परंतु हा बुरखा पांघरून उद्धव ठाकरे ना नयानगरच्या दंग्याबद्दल बोलत, ना संदेशखालीबद्दल बोलत, जेव्हा रामलला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देण्यात येतं तेव्हा ते या निमंत्रणाकडे पाठ फिरवताना दिसतात. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची मशाल संदेशखाली प्रकरणामध्ये साफ भिजून गेलेली दिसते. सध्या ते प्रियंका वाड्रा यांचं अनुकरण करतायत. प्रियंका वाड्रा यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे, मैं लड़की हूँ लड़ सकती हूँ. आणि भाजपशासित राज्यामध्ये जेव्हा काही बलात्कारासारख्या घटना होतात, महिलांच्या शोषणाच्या घटना होतात, तेव्हा प्रियंका वाड्रा तात्काळ तिथे धाव घेतात आणि बोंब ठोकायला लागतात. परंतु हीच घटना जेव्हा भाजपेतर राज्यामध्ये घडते तेव्हा प्रियंका वाड्रा तोंड लपवून फिरत असतात. उद्धव ठाकरे संदेशखाली प्रकरणामध्ये सध्या तसेच तोंड लपवून फिरत आहेत. उद्धव ठाकरेंचं भाजपशी फाटलेलं आहे, त्यांनी भाजपशी निश्चितपणे वैर धरावं, त्यांचा राजकीय विरोध करावा. परंतु हिंदू समाजाच्या वेदनांबद्दल उद्धव ठाकरे मौन बाळगतात ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानच्या एका राज्यामध्ये हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्या राज्याची मुख्यमंत्री जी मतांसाठी मुस्लिमांना अल्लाचा वास्ता देत असते ती या प्रकरणामध्ये गप्प बसते. आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणणारे नेतेसुद्धा जे बिल्किस बानोबद्दल हळहळ व्यक्त करतात ते या हजारो दुर्दैवी महिलांबद्दल तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. हे खरोखरच हिंदू समाजाचं खूप मोठं दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे बोलत नाहीत कारण जर ते बोलले तर त्यांचे नवे मालक त्यांच्यावर रागावतील. या देशामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांनी पक्ष आणि पद गमावलं आणि पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली, पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं. परंतु उद्धव ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत ज्यांनी पक्ष आणि पद गमावल्यानंतर आपली विचारसरणीसुद्धा सोडली, मतांसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं. संदेशखालीची धग उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचलीच नाही. उद्धव ठाकरे संदेशखालीबद्दल बोलतच नाही आहेत. उद्धव ठाकरेंनी संदेशखालीबद्दल जो पवित्रा घेतलेला आहे, जे गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे, त्या धोरणाला हिंदू जनता कधीच माफ करणार नाही. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे, पण नेहमी मी आपल्याला आवाहन करत असतो की व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यूज डंका. परंतु न्यूज डंकाच्या सोबत आज सुशील कुलकर्णी यांचा चॅनलसुद्धा नव्याने सबस्क्राईब करा, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा या विनंतीसह नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.